दादा स्टेशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सनस्क्रीनबद्दल. तर या प्रोडक्टबद्दल डिटेल माहिती आणि याची लावण्याची पद्धत आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग उशीर न करता आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर हे ओशया हर्बल्स ब्रँडचं हे सनस्क्रीन आहे. मी जवळपास एक महिन्यापासून हे यूज करते आणि मला हे खूप आवडलं, त्यामुळं मी विचार केला की याचा रिव्ह्यू करावा आणि तुम्हालाही सांगावं. त्यावर त्यांनी इथे मेन्शन केलं आहे की यूवी शील्ड मॅट फ्लाईंग सनब्लॉक क्रीम 5-in-1 सोल्यूशन SPF 40 आहे. यामध्ये ऑल स्किन टाईपसाठी हे यूज होतं. त्यामागे त्यांनी डायरेक्शन इन्ग्रेडियंट्स त्याबद्दल थोडीशी त्यांनी इथे माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर त्याचं वेट, प्राईज आणि एक्सपायरी इथं त्यांनी दिलेली आहे. तर ह्याचं वेट आहे 120 ग्रॅम आणि प्राईज हे 325 आहे. पण तेच तुम्ही जर ऑनलाईन वगैरे परचेस करता किंवा तुम्ही कुठून परचेस करता ह्यावर ह्याची प्राईज ठरलेली आहे. तुम्ही ऑनलाईन घेत असाल तर ह्यावर तुम्हाला नक्कीच डिस्काउंट मिळेल. तर तुम्ही ते एक वेळा नक्की चेक करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची लिंक नक्की देईल. तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही ते चेक करा. आणि पॅकेजिंग ह्याची 2020 आहे आणि हे 2023 चालेल. पण मी नंतर तुम्हाला तेच सांगणार आहे की जर तुम्हाला यूज करायला तुम्ही हे जर ओपन केलं असेल तर हे एका वर्षाच्या आत हे तुम्ही संपून टाकावं, जास्त दिवस याला यूज करू नये. आणि हे अशा लॉकमध्ये येतं, ओपन करते वेळेस हे तुम्हाला अनलॉक करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता ह्या सनस्क्रीनचा कलर हा फाउंडेशनच्या शेडमध्ये येतो. आणि जर तुम्ही ह्या आधी कधी सनस्क्रीन यूज केली असेल तर तुम्हाला माहिती असेल की बऱ्याच वेळा सनस्क्रीन ही पांढऱ्या कलरमध्ये येते, जी क्रीम बेस असते. त्यामुळं आपल्या स्किनवर खूप थिक लेअर त्याचा बसतो आणि चेहऱ्यावर खूप हेवी असं वाटतं. आणि अशी सनस्क्रीन जेव्हा आपण लावून उन्हामध्ये जातो तेव्हा उन्हामुळे ती पाणी सोडायला लागते, खूप घाम येतो आणि चेहऱ्यावर मग त्याचे व्हाईट पॅचेस असे दिसायला लागतात. पाहू शकता एकदम मॅट लुक आहे याचा, अजिबात पॅची किंवा ऑइली नाही आहे. आता आपण ह्याला फेसवर अप्लाय करून पाहूया. तर आता आपण पाहूया की हे सनस्क्रीन फेसवर कसं अप्लाय करायचं आणि त्याची पद्धत पाहून घेऊया. सर्वात प्रथम तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं सनस्क्रीन हातावर घ्या. हे सनस्क्रीन लावण्याचे 5 सर्वात महत्त्वाचे फायदे आहेत. पहिली म्हणजे हे लॉंग लास्टिंग आहे आणि वॉटरप्रूफही आहे. दुसरे म्हणजे सूर्याच्या हानिकारक किरणापासून वाचवतं. तिसरे म्हणजे स्किन लाइटनिंगमध्ये मदत करतं. चौथे म्हणजे मॅट फिनिश लुकमुळे इवन स्किन टोन मिळते. पाचवी म्हणजे टॅनिंग आणि एजिंग साईन कमी करतं. आणि ऑइली अजिबात नाही आहे. तुम्हाला जर झटपट कुठं रेडी होऊन जायचं असेल तर तुम्ही फक्त सनस्क्रीन लावून त्यावर कोणतंही तुमचं कॉम्पॅक्ट लावू शकता किंवा कोणतंही पावडर लावू शकता. मी इथे लॅक्मेचा रोज पावडर लावणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्यामध्ये काकडी, कोरफड आणि जेष्ठ मधाचे अर्क आहे, जे स्किन इम्प्रूव्ह करण्यामध्ये खूप मदत करतं. डिफरन्स तुम्ही पाहू शकता. सनस्क्रीनवर मी फक्त थोडंसं कॉम्पॅक्ट लावलं आहे आणि थोडीशी लिपस्टिक लावली आहे, बाकी मी काहीही लावलेलं नाही आहे. तर तुम्ही सनस्क्रीन हे आपल्याला यूवी रेजपासून प्रोटेक्ट करतं, त्यामुळे स्किन डॅमेज होत नाही. बरेच स्किनवर बऱ्याच वेळेस आपल्या पॅचेस पडतात किंवा टॅन येतं, हे सनस्क्रीन यूज केल्याने होत नाही. तर तुम्ही याचा वापर डेली रुटीनमध्येही करू शकता आणि हा नक्कीच तुम्ही डेली रुटीनमध्ये करावा, कारण आता उन्हाळाही स्टार्ट झाला आहे. तर ह्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. सकाळी उठल्यानंतर तुम्ही थोडीशी सनस्क्रीन लावून त्यावर कॉम्पॅक्ट लावून तुम्ही दिवसभर राहू शकता. आणि तुम्हाला जर बाहेर जायचं असेल आणि ह्यावर मेकअप करायचा असेल तर तुम्ही सनस्क्रीनवर मेकअपही करू शकता. आणि आजचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला कोणत्या प्रोडक्टबद्दल रिव्ह्यू ऐकायला आवडतील किंवा इन्फॉर्मेशन ऐकायला आवडेल हेही मला सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअरही करा. तर नंतर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.